नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मित्रांनो तुमच्या समोर मी एक टेबल लावलेला आहे। या टेबल्समध्ये या तक्त्यामध्ये तुम्हाला दिसतंय की हे सर्व विश्लेषण आहे पेपर फर्स्टचं, म्हणजे पहिली ते पाचवीच्या वर्गावर शिकवू इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी। आता लक्षात घ्या, या ठिकाणी मीडियम दिलंय। फॉर एक्झाम्पल, एक व्यक्ती आहे ज्याला मराठी मीडियममध्ये सर्व पेपर द्यायचे आहे, आणि तर त्याचा पेपरचा संकेतांक काय असेल तर 101 असेल। लक्षात घ्या, जे जे विद्यार्थी जे जे उमेदवार TET मराठी माध्यमात देतील त्यांचा पेपर संकेतांक 101 असेल कंपल्सरी। आता याच्यामध्ये तुम्हाला 5 विभाग दिसतील क्वेश्चन पेपरमध्ये। क्वेश्चन पेपरचे 5 पार्ट असतील। पहिला पार्ट आहे 30 मार्कांसाठी, दुसरा पार्ट आहे 30 मार्कांसाठी, तिसरा पार्ट सुद्धा 30, सर्वच्या सर्व जे पार्ट आहेत हे 30 मार्कांसाठी असेल। जो पहिला पार्ट आहे तुमचा लँग्वेजचा असणार आहे, आणि ही लँग्वेज कंपल्सरी लँग्वेज आहे इंग्लिश। तुमचे 30 प्रश्न, 30 मार्क्स, 30 प्रश्न, एका प्रश्नाला एक गुण, 30 प्रश्न आणि 30 गुण तुमचे इंग्लिश लँग्वेजवर असतील कंपल्सरी। हे तुम्हाला कुठेच सुटणार नाही, याचा अभ्यास कंपल्सरी तुम्हाला करावा लागेल। दुसरा जो विभाग असणार आहे त्यामध्ये 30 प्रश्न विचारले जातील 30 गुणांसाठी, 31व्या प्रश्नापासून 60व्या प्रश्नापर्यंत पेपरचेमध्ये जे प्रश्न विचारले जातील ते मराठी विषयावर विचारतील, मराठीचं ग्रामर असेल, मराठीतले लेखक कवी असतील त्यांच्यावर। आता जो थर्ड डिपार्टमेंट आहे, थर्ड पार्ट आहे, विभाग तिसरा आहे, हा थोडा चॅलेंजिंग जातो मुलांना। कशावरून? कारण याच्यामध्ये बालमानसशास्त्र विचारलं आहे, चाइल्ड सायकोलॉजी, एखाद्या बालकाचं मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र, यामध्ये टीचिंग ॲप्टिट्यूड आणि चाइल्ड सायकोलॉजीवर 30 प्रश्न विचारले जातात। 61 नंबरचा प्रश्न पहिला असतो आणि 90वा प्रश्न लास्टचा असतो। आणि याचं जे मीडियम असणार आहे, तुम्हाला जर मराठीत सोडवायचं असेल तुम्ही मराठीत सोडू शकतात, एखाद्या उमेदवाराला इंग्रजीमध्ये एक क्वेश्चन सोडवायचे असतील तर इंग्लिशमध्ये सोडू शकतात। परंतु डिफरन्स हा आहे, पहिला पार्ट जो आहे हा कंपल्सरी टोटली इंग्लिशमध्ये असेल, आणि दुसरा पार्ट जो आहे हा ज्या विद्यार्थ्यांनी मराठी मीडियम चूज केलं असेल त्यांना मराठीत असेल। काही असे उमेदवार असतात, काही उमेदवारांना उर्दू लँग्वेजमध्ये द्यायची असते एक्झाम, मग ह्या उर्दू लँग्वेजच्या विद्यार्थ्यांसाठी पहिला पेपर जो असेल हा मराठी किंवा इंग्रजी असेल, आणि दुसरा पेपर कंपल्सरी त्यांना उर्दूमध्ये द्यावा लागेल, ठीक आहे। आणि याच्या पुढचे जेवढे काही डिपार्टमेंट्स आहेत, चाइल्ड सायकोलॉजी, मॅथमॅटिक्स वगैरे वगैरे, हे ते उर्दूमध्ये देऊ शकतात किंवा इंग्लिशमध्ये देऊ शकतात। तुम्ही जी लँग्वेज मीडियमसाठी निवडले आहेत, जे माध्यम निवडलं आहे पेपर देण्यासाठी, त्या माध्यमामध्ये तुम्हाला पुढचे सर्व क्वेश्चन्स विचारले जातील, ठीक आहे। तर लक्षात घ्या, थर्ड जो डिपार्टमेंट आहे हे चाइल्ड सायकोलॉजी आणि टीचिंग ॲप्टिट्यूड, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र। देन जो चौथा विभाग आहे, याच्यासाठी हा जो विभाग आहे याला खूप मुलं घाबरतात, याच्यामध्ये गणिताचे प्रश्न असतात, आणि 30 प्रश्न तुम्हाला गणिताचे या ठिकाणी विचारण्यात येतील। गणिताची घाबरायची गरज नाही आहे, गणिताची भीती असेल ई मास्टर अकॅडमीला विचारा, ई मास्टर अकॅडमी तुम्हाला गणिताची भीती घालवायला मदत करेल। प्रश्न क्रमांक 91 ते 120 तुम्हाला जेवढे काही क्वेश्चन असतील हे गणिताचे विचारले जातील, आणि इथेच मुलांचा स्कोर हा डिक्रीज होतो, लक्षात घ्या, गणिताच्या ठिकाणी डिक्रीज होतो मुलांचा स्कोर। देन चौथा झाल्यानंतर पाचवा जो भाग आहे याच्यामध्ये तुम्हाला परिसर अभ्यास, याच्यावर 30 प्रश्न विचारले जातील, ठीक आहे। तर हे शेवटचा भाग आहे, शेवटचा पार्ट आहे, 121वा प्रश्न पहिला असतो आणि 150वा प्रश्न शेवटचा असतो। अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन विचारण्यात येतील, आणि 5 पार्टमध्ये ही टोटली पेपर फर्स्टची क्वेश्चन पेपर डिवाइड आहे। 5 पार्ट तुम्ही कंप्लीट केले, 150वा प्रश्न सोडवला, तुमची प्रश्नपत्रिका संपली, तुम्ही पूर्ण पेपर सोडवलेला आहे। लक्षात घ्या, यामध्ये तुम्हाला संपूर्णतः पूर्ण जो पेपर आहे हा अचूक सोडवायचा आहे आणि सगळे प्रश्न अटेंड करायचे आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला पहिली ते पाचवीपर्यंत ची जी एक्झाम आहे पेपर पास ही सोडवता येते। आता त्याच्यामध्ये लँग्वेज दिलेलं आहे, लँग्वेजमध्ये मराठी आहे, इंग्लिश आहे, उर्दूमध्ये तुम्ही सोडू शकतात, हिंदीत सोडू शकतात, तुम्ही बंगाली लँग्वेजमध्ये सुद्धा सोडू शकतात, कन्नड, तेलुगू, गुजराती आणि सिंधी या लँग्वेजमध्ये, या मीडियममध्ये सुद्धा तुम्ही TET देऊ शकतात महाराष्ट्रामध्ये, आणि यांचे कोड नंबरसुद्धा दिलेले आहे। जर तुम्हाला या लँग्वेजमध्ये सर पेपर सोडवायचे असतील तर हे कोड लँग्वेज तुम्ही कोड नंबर या ठिकाणी नोंद करून घ्या। मित्रांनो, मी मागच्या पेजवर जे तुम्हाला व्यवस्थित समजवून सांगितलं तो पेपर फर्स्ट होता, आता आहे पेपर सेकंड, ठीक आहे। तर जो पेपर सेकंड आहे याची जी काही काठिण्य पातळी आहे ही थोडी अवघड आहे, कारण तुम्ही जर 8वीपर्यंत शिकवताय तर तुम्हाला निदान 12वीपर्यंतची जी काठिण्य पातळी आहे ही तुम्हाला या ठिकाणी विचारली जाते, आणि हाच जर पेपर फर्स्ट असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला निदान 10वीपर्यंतची काठिण्य पातळीचं विचारलं जातं। एकूण गुण पेपर सेकंडमध्ये 150 आहेत, आणि 2 तास 30 मिनटं म्हणजे 2.5 तास या ठिकाणी तुम्हाला वेळ लागेल। आता याच्यामध्ये विषय किती आहे, टोटली तुम्हाला 4 विषय आहेत,
एक दोन तीन चार हे सर्वजा सर्व विषय अनिवार्य असतात। आता या चार विषयांवर प्रत्येक विषयावर तुम्हाला 30 30 30 आणि जो शेवटचा आहे चौथा भाग याच्यामध्ये तुम्हाला 60 प्रश्न 60 मार्कांसाठी विचारले जातात। तर लक्षात घ्या गणित आणि विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे, सामाजिक शास्त्र म्हणजे काय इतिहास भूगोल त्याचबरोबर समाजशास्त्र नागरिक शास्त्र इत्यादि विषय असतात अर्थशास्त्र वगैरह वगैरह आणि हे सर्वजा सर्व प्रश्न तुम्हाला ऑब्जेक्टिव म्हणजे बहुपर्यायी असतात चार क्वेश्चन सॉरी चार जे पर्याय असतात ते चार पर्याय विचारले जातात चार पर्यायापैकी तुम्हाला एकावर क्लिक करावं लागतं। तर याच्यामध्ये तुम्हाला दिसते लँग्वेज फर्स्ट आणि लँग्वेज सेकंड मध्ये जर समजा लँग्वेज जर तुम्ही निवडली आहे मराठी जर ती सेकंड लँग्वेज असेल तर तुमचा मराठीमध्ये पेपर होईल जर तुम्ही सेकंड लँग्वेजमध्ये सिंधी निवडली तुम्ही सिंधी निवडाल हिंदी निवडली आहे हिंदी निवडाल अशा पद्धतीने तुम्हाला जो पेपर सेकंड आहे ते मीडियम लैंग्वेज ऑफ मीडियम असणार आहे ठीक आहे आणि भाषा पेपर फर्स्ट जो असणार आहे हा कंपल्सरी इंग्रजीचा असणार आहे नोंद घ्या अशा पद्धतीने तुमचा पेपर सेकंड या प्रकारे डिझाइन केलेला असेल 60 मार्क तुम्हाला सामान्य विज्ञान गणित आणि समाजशास्त्रांवर आधारित आहे। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत किंवा नवनवीन जे काही व्हिडिओज आहेत आम्ही जी पोस्ट करत असतो त्याचे अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील आणि तुम्हाला त्या व्हिडिओजचा फायदा घेता येईल। ई मास्टरी अकॅडमी तुमच्यासाठी सदैव अवेलेबल आहे। ई मास्टरी हा असा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जिथे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला प्रोव्हाइड करतो वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आम्ही डिझाईन केलेले आहेत ज्यात तुम्हाला व्हिडिओ प्लस लाईव्ह लेक्चर्स दोन्हीही भेटतील। प्लस हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिकडनं तुम्ही आपल्या घरी बसून आपल्या घरात बसून तुम्ही तुमचा पूर्ण कोर्स करू शकतात विथ ईज। अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता।